आणि मीच म्हणजे माझ्या मराठी भेटलेली आहोत. मला या ठिकाणी अशाच पद्धतीनं शांत करावी लागणार. दीनदयाळ तू म्हणाला होता की तिला लाडी गोडीनं आपलं असं करायचं. लाडी गोडीनं म्हणतात ना, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता उंगली टेढ़ी करनी पड़ती है. बस अच्छा बस त्या गोष्टीचा वापर करून या सुगंधाला मी आपली कशी करतोय ते बघत. मॅडम आम्ही आलो म्हटलं. काकाला भेटायला कोण आलाय? मी तर भेटायला आलोय तुला. माझ्या मनातील ती गोष्ट मी तुला सांगायला आलो. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय, जीवापाड प्रेम करतोय. जेव्हापासून मी तुला बघितलं ना, हा अविनाश तुझ्या दिवाना झालाय. सदैव रात्री दिवसा फक्त तुझाच विचार असतो, तुझा ख्यास असतो. कुंकू नकोस आज, फक्त प्रेम कर माझ्यावर. तुला प्रेमाने समजावतोय, मी मनापासून जीवापाड तुझ्यावर प्रेम करतोय. अगं आजपर्यंत मी दुसऱ्या मुलीशी जे काही केलं असेल ना विसरून जायचे, ते काही वेगळंच होत. पण अरे ते सांगतोय अगदी माझ्या वेळेसोबत, मी तुझ्यावर मनापासूनच प्रेम करतोय. अच्छा म्हणजे तू माझ्यावर प्रेम करणारच नाही. म्हणजे मी पाहिलेलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. पण एक वर्ष लक्षात ठेव, एक वर्ष लक्षात ठेव, चल तू या अविनाशची झाली नाहीस ना. कसं मुंबईला करणे वाले की नाही तुम्हाला. अगर तू जर काही या अविनाशची झाली नाही तर मी सुद्धा तुला कोणाची होऊ देणार नाही. काय करशील लोकांना आरडा आरडा करण्याने बोलवेल. म्हणजे तू आरडा ओरडा करून लोकांना बोलावशील. प्रेमाने मी समजावून सांगतोय, प्रेमाने समजावून सांगतोय, सरळ रीतीने माझी व्हायचं. नाही तर एकदा या अविनाशची टिकरी सटकली हा अविनाश तुझ्या या तारुण्याचे लचके लचके करून असं वेशीवर टांगेल, तुझी ती अधूर एकावायला मला असं जोडीदार झालं की शांत स्वभावाचा शिकलेला प्रामाणिक सुशिक्षित. पण या राक्षसासारखा